बाबा तुम्ही इतक्या लवकर का उठता आणि चहासाठी माझ्या मागे लागता मला मुलांचा आवरायचं असतं आता तुम्ही रिटायर झाला आहे हे तुम्हाला माहीत नाही का आणि आज तुम्ही थोडं मागून थांबा आणि नाश्ता करा मला मुलांचे डबे आधी भरू द्या अशी विलासरावांची सून त्यांना म्हणत होती मग ते कसणूसं तोंड करून उभा राहिले गेली तीस वर्षे विलासरावांचं एक ठरलेलं रुटीन होतं ते एका बँकेत नोकरी करत होते आणि ते सर्वात अगोदर बँकेत हजर असायचे बँकेतील सर्व स्टाफला त्यांचा हा स्वभाव माहीत होता बँक उघडायच्या आधी ते तिथं पोहोचायचे सुशीला ही त्यांची पत्नी ती ते त्यांचे रुटीन अगदी तंतोतंत पाळत असायची विलासराव रोज सकाळी पाचला उठायचे आणि तासभर फिरून यायचे तोपर्यंत सुशीला उठून तिचं आवरायची आणि देवपूजा वगैरे करून नाश्ता करायला लागायची विलासराव फिरून आले की आंघोळ करायचे आणि पेपर वाचत बसायचे त्याचवेळी त्यांच्या टेबलवर चहा आणि नाश्ता हजर असायचा त्यांना अगदी हवा तसा चहा सुशीलताई बनवायची त्यामुळे दिवसभर त्यांचा मूड खूप आनंदी राहायचा चहा नाश्ता घेईपर्यंत सुशिला त्यांच्या डब्याची तयारी करायची आणि डबा भरून तयार असायचा विलासराव लगेच डबा घ्यायचे आणि लोकल ट्रेन पकडून बँकेमध्ये अर्धा तास अगोदर हजर राहायचे आयुष्यभर त्यांनी त्यांची नोकरी खूप प्रामाणिकपणे केली होती ते बँकेत कॅशियरचे काम पाहत होते परंतु इतकी वर्षे एकही रुपया इकडचा तिकडे त्यांनी होऊ दिला नाही एक वक्तशीर इमानदार कर्मचारी म्हणून ते सर्वत्र ओळखले जायचे ग्राहकांना ते तत्पर सेवा द्यायचे कधीही ताटकळत उभे करायचे नाहीत म्हणून त्यांचे ग्राहकही त्यांच्यावर खूप खुश असायचे त्यामुळे हळूहळू त्यांच्या बँकेतील ग्राहकांची संख्या वाढत होती त्यामुळे बँकेतील कर्मचारी आणि वरिष्ठ मंडळीसुद्धा खुश असायची आता ते रिटायर झाले होते रिटायरमेंटचा कार्यक्रम खूप मोठा साजरा करण्यात आला होता विलासरावांना तो कार्यक्रम साधाच करायचा का होता परंतु बँकेतील स्टाफने त्यांचं काहीही न ऐकता खूप मोठा कार्यक्रम घेतला होता रिटायरमेंटच्या कार्यक्रमात त्यांना फार मोठी उणीव भासली ती म्हणजे त्यांची पत्नी सुशिलाची कारण ते रिटायर होण्याच्या दोन महिने अगोदरच ती हे जग सोडून गेली होती आपल्या मनोगतात ते म्हणाले की ज्याप्रमाणे प्रामाणिकपणे आणि वक्तशीरपणे मी ही नोकरी करत होतो जिच्यामुळे मी माझी वेळ थंतोतंत पाळत होतो ती माझी पत्नी तिचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे ती जर मला वेळेवर डबा देत नसती तर मी माझी नोकरी प्रामाणिकपणे आणि वक्तशीरपणे करू शकलो नसतो सुशिलाच्या आठवणीने विलासराव हळवे झाले होते त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी तिच्यावरील प्रेम दाखवून दिले होते घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विलासराव पहाटे पाच वाजता उठले आणि फिरायला गेले फिरून आले आणि ते आंघोळीला गेले तर आंघोळीचे पाणी काढलं नव्हतं त्यांनी स्वतः आंघोळीचे पाणी गरम करून घेतले सुनबाई अजून झोपली होती इतकी वर्षे त्यांना सुशीलाच गरम पाणी करून द्यायची त्यामुळे विलासरावांना त्याची सवय नव्हती परंतु सुशीला गेल्यानंतर त्यांनी एक दोन वेळा सुनेला हाक मारली होती परंतु ती उठली नव्हती मग तेव्हापासून त्यांनी तिला कधीच हाक मारली नाही आंघोळ झाल्यानंतर ते डायनिंग टेबलवर येऊन बसले त्यांना आता सवयीप्रमाणे पेपर वाचत चहा नाश्ता करायची सवय होती परंतु त्यांना आता चहा नाश्ता आणून देणारं कोणीच नव्हतं पोटात तर त्यांच्या भुकेने आग पडली होती शेवटी इतक्या वर्षाची सवय होती ती मग स्वतःच त्यांनी चहा बनवून घेतला आणि त्याबरोबर टोस्ट खाल्ली मग सुनबाई उठली आणि तिचं आवरू लागली दुसऱ्या दिवशी विलासराव फिरून आले तर सुनबाईचा नाश्ता तयार होता त्यांना बरं वाटलं त्यांना वाटलं की सुशिलासारखी आता सुनबाई रोज लवकर उठू लागली आहे आणि मग त्यांनी पाणी गरम करून आंघोळ केली आणि टेबलवरती चहा नाश्त्याची वाट पाहत बसली परंतु तिने त्यांना फक्त चहा दिला नाश्ता दिला नाही ओशाळ चेहरा करून विलासराव स्वतःच उठले आणि नाश्ता घेण्यासाठी गेले सुनबाईने पराठे केले होते ते म्हणाले सुनबाई मला नाश्ता देतेस ते ना तेव्हा ती म्हणाली बाबा इतक्या लवकर नाश्ता करून तुम्हाला आता कुठे जायचं आहे मुलांची ट्रीप जाणार आहे म्हणून मी त्यांच्यासाठी नाश्ता बनवला आहे त्यांना पुरणार नाही त्यांचे डबे बांधले किंवा गुरले तर तुम्हाला देईन तुम्ही आता बसा फक्त चहा प्या विलासरावांचा चेहरा पडला होता पोटात तर भूक उसळली होती मग त्यांनी दोन टोस्ट घेतले आणि ते चहासोबत खाल्ले सुनबाईने मुलांचे डबे पॅक केले नवऱ्याला नाश्ता दिला तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही का खात नाही पराठे तेव्हा सुनबाईच म्हणाली अहो आता ते रिटायर झाले आहेत इतक्या सकाळी नाश्ता करून कुठे जायचं आहे त्यांना आता ते घरीच आहेत आम्ही दोघं नंतर खाऊ निवांत विलासरावांना खरं तर पराठे खायचे होते पण ते तसं म्हणू शकले नाहीत आणि तोंडाचं पाणी गिळत गप्प बसले एके दिवशी सुनबाई तिच्या नवऱ्याच्या कपड्याला इस्त्री करत होती तेव्हा विलासराव गेले आणि म्हणाले पोरी माझ्या या कुर्त्याला इस्त्री करून देतेस का तेव्हा ती म्हणाली नाही बाबा आता इस्त्रीचे कपडे घालून तुम्हाला कुठे जायचे आहे तुम्ही रिटायर झाला आहात हे विसरत आहात का आता तुम्हाला कोणीही बघणार नाही मला यांच्या कपड्यांना इस्त्री करून मुलांच्या युनिफॉर्मला इस्त्री करायची आहे शिवाय माझ्या साड्याही आहेत विलासरावांचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा झाला होता आणि त्यांना सुशिलाची तीव्र आठवण येत होती ती, हो ती दररोज न सांगता त्यांचे कपडे आणि रुमाल इस्त्री करून ठेवायची आणि ते मनात म्हणत होते सुशिला तू असतीस तर किती बरं झालं असतं ग एके दिवशी सुनबाई घराची साफसफाई करत होती आणि विलासराव सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होते त्यांना आता घरात करमत नव्हते दिवस जाता जात नव्हता आणि त्यांना असं सतत घरात बघून सुनबाई तोंड वाकडं करायची आणि ती म्हणायची बाबा सारखं काय हो तुम्ही घरातच पडून असता जरा बाहेर जात जावा फिरत जावा मग विलासराव अपार्टमेंटच्या खाली जाऊन बाकड्यावर बसायचे आणि मुलं शाळेतून येण्याची वाट पाहायची मुलं शाळेतून आली की ते त्यांच्यासोबत गप्पा मारायचे खेळायचे परंतु सुनबाई म्हणायची चला अभ्यासाला बसा ट्यूशनला जायचं आहे तेव्हा मुलं म्हणायची नाही आम्हाला आजोबांशी खेळायचं आहे तेव्हा ती म्हणायची आजोबा काय आता मोकळेच आहेत त्यांना कुठे काम आहे तुम्हाला मात्र अभ्यास करावा लागेल आणि असे म्हणत ती मुलांना ट्युशनला पाठवायची तेव्हा पुन्हा एकदा एक विलासराव एकटे कोपऱ्यात पडून असायचे विलासरावांना दिवस खायला उठायचा आता घरात त्यांना कसलीच किंमत उरली नव्हती ते एका उपेक्षितासारखं राहत होते एके दिवशी त्यांनी ऐकलं की त्यांची सून त्यांच्या मुलाला म्हणत होती की बाबांना कुठेतरी तीर्थयात्रेला पाठवा ते सारखे घरात बसून असतात आणि मध्ये मध्ये लुडबुड करतात ते काही दिवस बाहेर गेले तर मला जरा बरं वाटेल आणि आपणही थोडंसं कुठेतरी फिरून येऊया जोपर्यंत ते बँकेत जायचे तोपर्यंत काही वाटत नव्हतं पण आता दिवसभर ते घरातच पडून असतात विलासरावांना आता समजले होते, होते की घरात त्यांची अडचण होऊ लागली आहे मग ते स्वतःच एक दिवशी मुलाला म्हणाले की अरे मी तीर्थयात्रेला जाऊन येतो आणि म्हणून त्यांनी त्यांची बॅग पॅक केली त्यांनी आधीच पेपरमधून काही वृद्धाश्रमाच्या जाहिराती वाचल्या होत्या मग ते एक दिवस घरातून तीर्थयात्रेला जातो म्हणून गेले आणि एका वृद्धाश्रमामध्ये राहू लागले तिथे त्यांच्या वयाची खूप माणसे त्यांना भेटली कोणाला मुलगा सून सांभाळत नव्हते तर कोणाला घर नव्हतं कोणाची घरी अडचण होत होती तर कोणाचे नातेवाईक नव्हते अशा सगळ्या प्रकारची वृद्ध माणसे तिथे होती बरेच देवस होऊनही बाबा अजून परत आले नाहीत म्हणून मुलाने चौकशी केली त्याला कळालं की ते वृद्धाश्रमात राहिलेले आहेत मुलगा आणि सून तिथे आले आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही असं का केलं तेव्हा ते म्हणाले की अरे आता तुमचा संसार सुरू आहे तुमच्या मागे तुमची कामं आहेत आणि माझ्या म्हाताऱ्याची उगाच तुम्हाला अडचण होत होती हे मला कळत होतं खरं तर म्हणून मी तुम्हाला ओझं होण्याअगोदरच मी माझा पर्याय निवडला आहे इथे माझ्या वयाची खूप माणसं आहेत त्यामुळे मी इथेच राहणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येऊन मला भेटू शकता आणि विलासरावांनी त्यांना निरोप दिला तर मित्रांनो आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कमेंट्सची आम्ही नेहमीच वाट बघत असतो तेव्हा भरपूर कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद